म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना यांचे अध्यक्ष बाबा कदम यांच्यासोबत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची स्थापना 2 मार्च 1993 ला झाली आणि याच वर्षी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेला 25 वर्ष होत आहे. हा 25 वर्षाचा प्रवास, त्यामध्ये आलेल्या अडचणी, एखादा सुखद प्रसंग आणि कामगार संदर्भात त्यांनी केलेली लढाई, हा एकंदरीत संपूर्ण इतिहास त्यांच्याकडनं आपण जाणून घेतोय. त्यासाठीच आपण मराठी एक नंबर बातम्यातर्फे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर्वप्रथम त्यांच्याशी थेट प्रश्न आपण विचारतोय की सध्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेला 25 वर्ष पूर्ण होत आहे, त्यानिमित्ताने तुमची कामगार आणि मुंबईकरांसाठी एक आनंददायक प्रतिक्रिया काय असेल? आनंददायी प्रतिक्रिया हीच असेल की कामगार कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत, कामगार कर्मचाऱ्यांच्या ज्या गता आहेत, कामगार कर्मचाऱ्यांची नाराणी आहेत, ही गेली अनेक वर्ष, म्हणजे या आम्हाला आता रौप्य महोत्सव वर्षात आम्ही पदार्पण करतोय, ते सोडवत असताना बऱ्याच अंशी आम्ही यशस्वी झालो आणि बऱ्याच अंशी कामगारांचे प्रश्न सोडवले किंवा कामगारांचे प्रश्न निर्णायक मार्गी लावले, त्याचा एक खरा आनंद आहे. आणि मुंबईकरांची जी सेवा आहे, मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक प्रश्नावर ज्या वेळेला मुंबईकर मुंबई महानगरपालिकेच्या कामगार कर्मचाऱ्यांकडे बघतात किंवा एक निश्चितपणे त्यांचा एक त्यांच्यावर विश्वास टाकतात, अशा विश्वासाला पात्र ठरलेली अशी मुंबई महानगरपालिका आणि त्याच्या काम करत असताना म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना ही खऱ्या अर्थानं मुंबईकरांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे. कारण कामगारांचे प्रश्न सोडवत असताना कामगारांकडून त्यांना त्यांची जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य सुद्धा त्याची जाणीव करून देऊन कर्तव्य सुद्धा कशा पद्धतीने त्यांनी निभवावी याचंही ट्रेनिंग याचंही गायडन्स आम्ही आमच्याकडून घेत असतो आणि मुंबईकरांचे प्रश्न हे कामगार कर्मचारी निश्चितपणे सोडवत असतात, सेवा देत असतात आणि खरी सेवा आज ताकायत त्यांनी दिलेली आहे. म्हणून मुंबईकरांना खऱ्या अर्थानं आम्ही ही एक चांगल्या पद्धतीचं काम करतोय हीच खरी त्यांची सेवा आहे आणि हे आज करा त्यांच्या मध्ये आणि आमच्यामध्ये एक आनंदाचे निश्चितपणे एक दुवा आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचा एक पाठी जर आपण 25 वर्षापूर्वी म्हणजे थोडस पाठी जाऊया, त्यावेळी संघटना उभी करताना कोणकोणत्या अडचणी तुमच्या समोर होत्या आणि त्याच्यावरती कशी मात केली गेली? 25 वर्षापूर्वीची जर घटना पाहिली तर कामगार कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न होते. म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे कामगार कर्मचारी आणि त्यांच्या ज्या युनियन्स वगैरे त्यावेळेला होत्या त्या युनियनच्या माध्यमातून अनेक प्रश्न हे कामगार कर्मचाऱ्यांना भेडसावत होते. आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या मार्गदर्शनाने, शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं कामगार कर्मचाऱ्यांसाठी एक युनियन असावी, कामगार कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे निश्चितपणे सोडवले जावेत अशा पद्धतीची एक जाणीव ही शिवसेना पक्षाला झाली आणि पक्षाला जाणीव झाल्यामुळे आदरणीय शिवसेना प्रमुखांनी प्रिन्सिपल वामनराव माडिक आमचे शिवसेना नेते यांना या संघटनेची धुरा वाहण्याकरता सांगितली आणि त्यावेळेपासून आप्पा आपल्या तर आज हयात नाही आहेत परंतु त्यांनी ही निश्चितपणे ही धुरा वाहिली आणि या संघटनेचं एक नाव लौकिक ज्याला आपण म्हणतो तो कामगारांच्या प्रश्नाला सोडवत असताना त्यांनी तो न्याय दिला आणि त्यामुळे ही संघटना निश्चितपणे वाढलेली आहे. कारण 25 वर्षाचा काळ वेगळा काळ होता आणि आता 25 वर्षांमध्ये आम्ही अनेक प्रश्नांना वाचा फोडल्यामुळे कामगार कर्मचारी एक निश्चितपणे एक त्यांच्यामध्ये जो असंतोष होता तो आता असंतोष राहिलेला नाहीये. 25 वर्षाचा एक कालावधी गेलेला आणि आता तुम्ही हा 25 वर्ष मोठ्या थाटामाटातही साजरा करणार आहे, पण असा एखादा लढा जो तुम्हाला अविस्मरणीय वाटतो आणि एकंदरीत महापालिकेमध्ये कितीही संघटना असल्या आणि तुमच्या संघटनेने तो लढा यशस्वी लढून दाखवला असा एखादा लढा? मला आठवतंय की ज्या वेळेला आम्ही सत्तेत नव्हतो आणि सत्तेत नसताना ज्या वेळेला काँग्रेसचे महापौर त्या ठिकाणी बसलेले होते, माझ्या माहितीप्रमाणे आर टी कदम साहेब हे त्यावेळेला मुंबईचे महापौर होते आणि
कामगारांच्या बोनसचा प्रश्न हा त्यावेळेला अगदी आवासून उभा राहिला होता. कामगारांना बोनस द्यावा की देऊ नये अशा प्रकारचा हा प्रश्न आवासून उभा राहिला होता. काही संघटना कोर्टामध्ये गेल्या आणि कोर्टामध्ये संघटना गेल्यानंतर त्या कोर्टामध्ये कोर्टाने त्यांना त्या ठिकाणी न्याय दिला नाही. कारण कोर्टाने असं म्हटलं की ही मुंबई महानगरपालिका ही काही फॅक्टरी नाहीये, हा काही तुमचा कारखाना नाहीये की तुम्हाला बोनस द्यायला हवा. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेला भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली आणि कदाचित संप होण्याची शक्यता होती. अशा वेळेला मला आठवते की आरटी कदम महापौर असताना महापौरांच्या दालनामध्ये आमच्या कामगार कर्मचाऱ्यांचं आणि म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलं. महापौरांना आम्ही कोंडीत धरलं होतं, म्हणजे संपूर्ण कोंडीत धरलं होतं, कोंडून ठेवलं होतं. आणि मग त्या कोंडून ठेवल्यामुळे एक परिस्थिती अशी निर्माण झाली की आता महापौरांना सुद्धा त्याच्यातून मार्ग काढायचा होता की काहीतरी तुम्ही कामगारांना दिलं पाहिजे. पण कामगारांना द्यावं असं ज्यावेळेला त्यांना वाटत होतं तरी पण त्यांच्याकडे ती परिस्थिती नव्हती. आणि सुदैवाने त्यावेळेलाही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महापौरांना त्यावेळेला साहेबांनी सांगितल्यानंतर महापौरांनी त्याच्यातून मार्ग काढला. आणि बोनस म्हणून नव्हे तर ज्याला आपण आज सानुग्रह अनुदान म्हणतो, हे सानुग्रह अनुदान त्यावेळेपासून द्यायला सुरुवात झाली. ही शिवसेना प्रमुखांची खऱ्या अर्थानं म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेला देण आहे. महानगरपालिकेच्या कामगार कर्मचाऱ्यांवर फार मोठे उपकार त्यावेळेला शिवसेना प्रमुख ठेवले. आजही आपण सानुग्रह अनुदान घेतो, बोनस आपल्याला मिळत नाही. पण प्रत्येक दिवाळीला सानुग्रह अनुदान करण्यासाठी आणि ते मागण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येते, असं का होतं? नाही, रस्त्यावर उतरण्याची वेळ आता सध्या तरी येत नाहीये. कारण शेवटी कसं आहे, कर्मचाऱ्यांना आपण युनियन म्हटल्यानंतर युनियन काहीतरी मागणार आहे, युनियनची मागणी आहे, 20% मागतो आणि 25% मागतो, आणखी काय मागतो, हे मागणं जे आहे ते म्हणजे कामगार कर्मचाऱ्यांचा मागायच्यासाठी असलंच पाहिजे. परंतु युनियन म्हणून ज्यावर आम्ही मागणी करतो, त्या युनियन म्हणून मागणी करत असताना आपण नक्की कुठपर्यंत मागणी करायची, किती ताणून धरायचं, याचा सुद्धा विचार हा युनियन पुढाऱ्यांनी करायला हवा. आणि सुदैवाने आता आम्ही जे जे म्हणून आयुक्त आले त्या त्या आयुक्तांजवळ सानुग्रह अनुदान मागताना आम्ही मागणी करतो की बाबा आम्हाला एक 20,000 रुपये द्या किंवा 8% बोनस द्या, वरचे आणखी 15-20,000 रुपये आम्हाला बक्षीस द्या. पण हे ज्यावेळेला आम्ही मागतो त्यावेळेला आयुक्त सुद्धा सर्वसाधारण एक 14,000-15,000 किंवा 14,500 इथपर्यंत येतात आणि आम्ही ते स्वीकारतो. त्याच्यामुळे लढा वगैरे काही बोनस साठी द्यावा लागतोय किंवा सागर अनुदानासाठी द्यावा लागतो असं मला वाटत नाही. एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की 25 वर्षापूर्वीचे जे महापालिका कामगारांचे जे प्रश्न होते ते आजही तसेच सद्यस्थितीत आहेत का? तर किती कित्येक प्रश्नासाठी मग ते महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांचा प्रश्न असेल किंवा अग्निशमन दलाचा प्रश्न असेल, परिचारकांचा प्रश्न, कित्येक प्रश्नांची सोडवणूक आजही झालेली दिसत नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कुठेतरी सगळ्या कामगार संघटना एकत्र येऊन जे लढा देणं गरजेचं होतं ते कुठेतरी कमी पडतंय की याला नेमकं कारण काय? नाही, असं म्हणजे कुठे कमी पडतो अशातला भाग नाहीये. कामगार कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे चालूच असतात, वर्षानुवर्ष जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये काय प्रश्न सोडवले जातात, काय प्रश्न सुटत नाहीत, काही कोर्ट मॅटर असतात, कोर्टामध्ये काही प्रश्न प्रलंबित असतात, जे आयुक्त वगैरे येतात त्या आयुक्तांचा काही जो अभ्यास असतो त्या अभ्यासावर काही प्रश्न प्रलंबित असतात. काही लोक असे असतात की जर आपण खऱ्या अर्थानं झारीतले शुक्राचार्य म्हणतो असे काही लोक आपल्याकडे येतात आणि ते त्यांचं कसं असतं, 1-3 वर्षाकरता ते येतात आणि 2-3 वर्षामध्ये ते आल्यानंतर इथे आणखी काही आमच्याकडून काही वेगळं करता येईल का, आणखी काही वेगळं काही आम्ही आणू शकतो का, अशा पद्धतीनं त्यांचं डोक्यामध्ये जे विचार येतात त्या विचारातून मग ते आपल्या मार्गाने जात असतात. पण कामगार कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास होतो आणि मग कामगार कर्मचाऱ्यांना ज्यावेळेला त्याचा त्रास होतो त्यावेळेला आम्हाला सुद्धा कुठेतरी न्याय मागण्यासाठी भांडावं लागतं, झगडावं लागतं, निदर्शनं करावं लागतात, आंदोलन करावं लागतात, ह्या गोष्टी होतच राहतात. आणि मग अशा वेळेला जे प्रश्न आज काही प्रलंबित आहेत ते प्रश्न सुद्धा घेऊन आम्ही आमच्या
आयुक्तांबरोबर बोलणी करत असतो, जे संबंधित अधिकारी असतात त्यांच्याशी बोलणी करत असतो, त्याच्यातून बरेचसे प्रश्न सुटत असतात, म्हणजे मार्गे लागत नाही अशातला भाग नाही, बरेचसे प्रश्न सुटतात. आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल की मुंबई महानगरपालिकेचे जे प्रश्न आहेत हे एकाच विषयावरचे नसतात, अनेक विषय असतात, वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, त्या डिपार्टमेंटचे वेगवेगळे प्रश्न असतात. आता सुरक्षा रक्षक म्हटलं की सुरक्षा रक्षकांचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी खासगीकरण चाललेलं आहे, त्या ठिकाणी बाहेरची मंडळी येत आहेत त्यांना तिथे नोकऱ्या दिल्या जात आहेत, आमच्या सुरक्षा रक्षकांच्या भरती होत नाही आहेत, अनेक सुरक्षा रक्षकांची पदवी रिकामी आहेत, इतर गॅरेजेसमध्ये भयानक परिस्थिती आहे, गॅरेजेसमध्ये काही गॅरेजेस कोसळण्याची भीती आहे, अशी परिस्थिती गॅरेजेसमध्ये निर्माण झालेली आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आम्ही वारंवार आयुक्तांच्या निदर्शनास आणून देतो आणि त्याच्यातून मागे काढण्याचा प्रयत्न करतो. पण महापालिकेमध्ये एक सेनेची सत्ता आहे आणि तुमची युनियन ही स्वतः सेनेची आहे, तर ह्याच्यामध्ये सत्ता कुठेतरी म्हणजे तुमच्या सोबत असताना प्रशासनावरती वचत नाही असं काही बोलू शकतो का आपण? नाही, प्रशासनावर आमचा वचन आहे, आमची सत्ता आहे, आमच्या सत्तेमध्ये जे आमचे सत्ताधारी त्या ठिकाणी बसलेले आहेत, महापौर असोत, स्टँडिंग कमिटी चेअरमन असोत, त्या ठिकाणचे आमचे सभागृह नेते असोत, जे जे त्या ठिकाणी आमची सगळी मंडळी बसलेली आहेत, हे वारंवार कामगार कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच सभागृहामध्ये काय गटनेत्यांच्या बैठकीमध्ये काय वारंवार त्याच्यावर आवाज उठवत असतात आणि त्यांचं आम्हाला सहकार्य नेहमीच लागतं. त्याच्यामुळे आमची सत्ता आहे आणि सत्ता असताना प्रश्न सुटत नाहीत असं नाहीये, पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काही प्रश्न निश्चितपणे प्रलंबित आहेत, काही जे न्यायप्रविष्ट असतील ते त्या न्यायप्रविष्ट प्रश्न असतील ते वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात आणि मग असे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नुसतं फक्त म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना म्हणून नव्हे तर इतरत्र आमच्या ज्या इतर काही युनियन आहेत त्या सगळ्या युनियनचं मिळून आम्ही एक ज्या वेळेला समन्वय समिती तयार केली आणि त्या समन्वय समितीच्या माध्यमातून आता त्या समन्वय समितीचा अध्यक्षच मी आहे तर त्याच्यामुळे त्या समितीच्या माध्यमातून जे जे प्रश्न आपल्याला मार्गी लावता येतील, ज्या ज्या प्रश्नाची उकल करता येईल, जे जे प्रश्न आयुक्तांसोबत सोडवता येतील, संपूर्ण मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते असोत, सभागृह नेते असोत, सगळ्यांना बरोबर घेऊन महापौरांना बरोबर घेऊन हेच सोडवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो आणि मग कुठे कशा प्रकारचा तसा तंटा म्हणा किंवा वादविवाद म्हणा किंवा काही अशा गोष्टी होत नाहीयेत आणि कामगार कर्मचाऱ्यांमध्ये एक जी भावना आहे की नाही आपण आपल्या ज्या वेळेला हक्क मागतो त्यावेळेला आपले जे कर्तव्य आहे ते सुद्धा पार पाडलं पाहिजे, त्या कर्तव्यापोटी आज आमचे कामगार निश्चितपणे काम करत आहेत.